इफ वी फेल टू प्लॅन वी प्लॅन टू फेल. जर आयुष्याचा प्लॅन करायला आपण चुकलो ना तर पुढे जाऊन आपण खूप चुकणार असतो, यशस्वी होणार असतो. एक प्लॅन बनवला, एक ट्रॅप बनवला, आपल्या परत समोर एक डू ऑर डाय अशी परिस्थिती निर्माण केली की आपल्याला ही 3 वर्ष आहेत ना कॉलेजची, ती व्यवस्थित प्लॅन करायची आहेत. हा शांततेचा काळ आहे. एक म्हण आहे इंग्रजीत, खूप खूप चांगली आहे, मराठीत भाषांतर सांगतो की जर शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. हा तुमच्या आयुष्यातला शांततेचा काळ आहे. तुम्हाला महिन्यात काय करायचंय, वर्षात काय करायचंय ठरवलंय. दंगा मस्ती करायचीच असते कॉलेजला, त्याबद्दल दुमत नाहीये. परंतु आपलं करिअर का नाही, आपले आई वडील आपल्याला या ठिकाणी पाठवतात. थोडाफार आपल्या पोटाला चिमटा काढून त्यांनी पैसे बाजूला ठेवलेले असतात, त्या पैशाचं काहीतरी चीज करून दाखवायचं. ते जिद्दीनं ते पाठवत असतात. आपलं, आपल्या घराचं, आपल्या आई वडिलांचं, आपल्या शिक्षकांचं, या संस्थेचं नाव मोठं करायचं, ही जिद्द तुमच्यामध्ये या वयामध्येच असते. आणि हे वय म्हणजे लात मारी तिथं पाणी काढणार वय असतं. काय ठरवाल ते गोष्ट घडत असते. ते एक मोटिवेशन, स्वतःमध्ये किलिंग इन्स्टिंक्ट त्यावेळेला आम्ही बनवून घेतलं. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहायचं. टू फाईट द अनबीटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाहीये त्या शत्रूला मला हरवायचं आहे. टू बिअर विथ अनबिअरेबल सॉरो, कुणालाही सहन होत नाही ते दुःख मला सहन करायचं आहे. टू रन वेअर द ब्रेव्ह डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी धाडसी माणसं जाण्याचं धाडस करत नाही त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. टू लव्ह द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अफार, टू राईट द अनफॉरगिवेबल रॉंग, टू ट्राय विथ योर आर्म्स आर टू वेरी, ज्यावेळेला माझे भाऊ थकलेले आहेत, माझे पाय थकले, हात थकलेले, शरीर थकलं आहे, त्यावेळेला मला समोर एव्हरेस्ट दिसतंय, त्यावेळेला मला माझं एक एक पाऊल त्या एव्हरेस्टच्या दिशेनं टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार, तो स्टार मला गाठायचा आहे. दिस इज माय क्वेस्ट, टू फॉलो दॅट स्टार, नो मॅटर हाऊ प्लेस, नो मॅटर हाऊ फार. टू फाईट फॉर द राईट विदाऊट क्वेश्चन्स, विदाऊट वॉर्स, टू बी विलिंग टू मार्च इन टू द हेल फॉर हेवनली कॉज. मला सत्यासाठी झगडायचं आहे, संघर्ष करायचा आहे, कुठलाही प्रश्न त्यासाठी विचारायचा नाही, कुठलाही थांबा घ्यायचा नाहीये. माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, पण त्याला कारण स्वर्गीय असलं पाहिजे. झाकली सवाला त्याच्या ठेवू नका. ओपन अप, बी पॉझिटिव्ह. आपल्यामध्ये असतात, आपल्यामध्ये पोटेन्शियल असतं. एका अणूमध्ये जर विश्व उद्ध्वस्त करण्याची शक्ती असेल तर आपल्याला दोन हात, दोन पाय, दोन डोळे, सगळं चांगलं फिट शरीर दिलेलं आहे. अभ्यास करून कुणाच्या अंगाला भुक्क पडले किंवा कोण मेलाय असं मी काय ऐकलं नाही. मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तुमच्यातला हौसला, तुमच्यातली जिद्द, तुमच्यातली इच्छाशक्ती, या गोष्टी तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहेत. त्यामुळे प्लॅन करा, हेच वय आहे प्लॅन करण्याचं. द हाईट्स ऑफ ग्रेट मेन रीच अँड केप्ट वेअर नॉट अटेंड बाय सडन फ्लाईट, बट वाईल देअर कंपेनियन्स वेअर स्लेप दे वेअर टॉयलिंग द फोर्स इन द नाईट. जी काही उंची मोठी माणसं गाठतात ना, ती काही एका छेपेत मिळालेली नसते. तर ज्यावेळेला त्यांचे 6 अध्यायी बरोबरचे अभ्यास करणारे झोपा काढत असतात, त्यावेळेला रात्रभर रात्रभर तळमळून जागून अभ्यास करून ती उंची गाठण्यासाठी एक एक पाऊल त्यांनी पुढे टाकलेलं असतं. प्रयत्न सोडलेले नसतात की जब तक सफल न हो नींद की चैन त्यागो तुम, संघर्षो का मैदान छोडकर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती. कोशिश, प्रयत्नवाद, संघर्ष हे तरुणाईची ओळख. तरुणाई कसली आहे? भगत सिंग, राजगुरु, सुखदेव, अष्टकुल्ला खान यांनी सुद्धा दंगा केला होता ना, त्यांची तरुणाई होती. रंगदे बसंती पाहिला असेल ना. इज्जत दे न अजमत दे न सूरत दे न सीरत दे, मेरे वतन के वास्ते या रब मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. कशी इच्छाशक्ती असायची, काय आरजू असेल. आरजू कुछ भी नहीं है, आरजू बस यही है, रख दे कोई खाक ये वतन मेरे कफन में, माझ्या कफनामध्ये या देशाची एक मूठभर मिट्टी ठेवायची, अशी आरजू असणारी भगत सिंग. फासावर जाताना आईला म्हणतात की मनी धीर धरी शोकावरी जननी भेटेन 9 महिन्यांनी. तू शोकावर मी फासावर चाललोय ना, पण पुन्हा तुझ्या पोटामध्ये 9 महिन्यांनी जन्म घेणार आहे. तू रोग शोकावर धीर थर,
अशी इच्छाशक्ती असणारी आमची आदर्श मंडळी यांचे आदर्श समोर ठेवायचे, यांचे रोल मॉडेल्स म्हणून पुढे घ्यायचे. स्वतःच्या हक्कासाठी अभ्यास कर, स्वतःच्या ओळखीसाठी अभ्यास कर. हे व्यक्तिमत्व आहे ते स्वतःहून बनवल्याशिवाय उद्या तारणार कोणी नाही. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलं की नो बर्ड कॅन फ्लाय विथ वन विंग. म्हणण्याचा उद्देश की ही कल्पना चावला, ही भारती जगदंबा, ही मदर तेरेसा, ही मेधा पाटकर, अशा कितीतरी आदर्श आपल्या समोर उभा आहेत की त्यांच्याकडे पाहून आपण काहीतरी करण्याची चिंत आपल्यामध्ये तयार झाली पाहिजे. सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्यातलं पोटेन्शियल हो, शशी जेते आताच तेते, काम हातीची सोडू नको, नव्या प्रदेशात धुंदुनी काढीन स्वप्न सुखी असू नको, घरापासची कर्मभूमीती टाक नांगरुणी पांगू नको. ही कर्मभूमी आहे. उठा जागे व्हा, विवेकानंदांनी सांगितल्यामुळं प्रमाण राईज अवेक, स्टॉप नॉट टिल द गोल इज अचीव्ड. आणि कामाला लागा, अभ्यासाला लागा, अशक्य कुठली कुठली गोष्ट नाही. आणि हे अवयातच, आयुष्यात जन्म एकदाच मिळतो ना. आपले राष्ट्रपती सांगतात लो एम इज अ क्राईम, कमी ध्येय ठेवणं हा गुन्हा आहे. आणि नेहमी ध्येय इज ऑलवेज रूम ॲट द टॉप, उंचीवरती आपल्यासाठी जागा राखी असतो. तर मोठं ध्येय ठेवा आणि ते ध्येय गाठण्यासाठी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.